आई रिटायर्ड होते ह्या नाटकामध्ये आणखीन एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे वीणा. तर वीणाची जी व्यक्तिरेखा आहे, तर ह्या म्हणजे सुरुवातीला वीणा ही आपल्याला एक भांडखोर, शिष्ट, कामचुका चुगल्या लावणारी चहाडखोर ज्याला म्हणू आपण अशी वाटते. पण जेव्हा जसं जसं नाटकाचं कथानक पुढे जाते आणि जेव्हा आईच्या बाबतीत मंदार जेव्हा तिच्यावर हात उगारतो, तेव्हा त्या क्षणी ती जो म्हणजे ती जो निर्णय घेते आणि तिला तिच्या व्यक्तिमत्वामध्ये जो बदल होतो, तिला आपल्या सासूबाईचा निर्णयातलं ते गांभीर्य जेव्हा कळते, तेव्हा तिच्या पर्सनॅलिटीमध्ये तिच्या व्यक्तिमत्वामध्ये जे बदल होतात, ते बदल अतिशय उत्कटतेने लेखकाने चित्रित केलेले आहे. म्हणजे तिची ही जी व्यक्तिरेखा आहे वीणाची, ह्या वीणाच्या व्यक्तिरेखेमध्ये अतिशय चढ उतार आहे ह्या नाटकामध्ये. तर ही व्यक्तिरेखा तिच्या आयुष्यामध्ये काय काय जवळपास खूप खूप मुद्दे येतात, म्हणजे ते जी जागा त्यांना घ्यायची असते ती जागा कॅन्सल करण्यापासून, ती जागा कॅन्सल करायची ती घ्यायचीच नाही, त्याच्यामध्ये खूप मंदारचा आणि नंदनचा गैरसमज होतो, मग आईला दिलेलं वचन मोडल्या जाते की काय बा हे सगळं वचन, म्हणजे मंदार ऑफिसामध्ये जेव्हा जायला निघतो तेव्हा वीणा त्याला आठवण करून देते की आज तुम्हाला ते ॲग्रीमेंट झालंच पाहिजे, तुम्ही मला वचन दिलेलं आहे वगैरे. मग तो म्हणतो की त्याच्या आधी मी आईला एक वचन दिलेलं आहे. मग त्याला दोघी म्हणजे बायको आणि आई यांच्यामध्ये तो हे झालेला असला असतो, तर तेव्हा मग तो आपल्या आई आईबद्दल त्या तिला सांगतो. तर हे सगळं करत असताना वीणा त्याला आठवण करून देते की माझं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे वगैरे. तर असं अशा प्रकारे ते म्हणजे तो वीणा आणि मंदार यांचा तो संवाद त्या ठिकाणी चाललेला असतो. तर जेव्हा वीणाला कुठेतरी जायचं असते आणि तिला मग आई तिला म्हणते ठीक आहे मी म्हणजे मी आवरून येईल, ठीक आहे तू जा बिनधास्तपणे जा. मग तिला खूप छान वाटते, ती म्हणते म्हणजे मोकळ्या मनाने म्हणते की आई तुम्ही किती छान आहात, म्हणजे असं ती मोकळी तारीफ करायला पण नाही विसरत सासूबाईंची. तर अशा प्रकारे अतिशय मोकळ्या मनाची. आणि मंदार आणि वीणा हे दोघंही जेव्हा रिसेप्शनला गेलेले असतात, ते रिसेप्शनवरून घरी येतात, ते सिनेमाचे म्हणजे ते चोरून सिनेमाला वगैरे गेलेले असतात, हे सगळं मग ते आईला जेव्हा कळते म्हणजे वीणा आईच्या लक्षात आणून देते, म्हणजे असा थोडा चहाळखोर स्वभाव पण तिचा सुरुवातीला आहे असतो. तर हे सगळं चालू असताना नेमकं ते आश्रमाच्या जागा आश्रमाची ती जागा घेणं, तर तो आश्रम पहिले आईने उभा केलेला असतो, आता आर्थिक अडचणीमुळे तो विकायची वेळ येते आणि नेमका आईच्याच मुलांनी तो विकत घ्यावा, आई म्हणते की तू तो विकत घेऊ नको. इथून मग त्या नाटकामध्ये संघर्ष सुरू होतो. तर त्या संघर्षामुळे किंवा आईची इच्छा नाही आणि तरी बा आपल्या नवऱ्याने ॲग्रीमेंट केलं, पहिल्यांदा आईच्या विरुद्ध गेला, याचा वीणाला पहिले सुरुवातीला मोठा आनंद होतो. आणि जेव्हा मग ते जो सोशल वर्कर आहे, तो सोशल वर्कर जेव्हा येतो त्या तर त्याला आई काही चेक देणार असते, तर तो चेक म्हणजे ती मंदार जळून घेते, मंदार देते तिला, पण पप्पा तो फाडून टाकतो, तो देऊ देत नाही, पण तो मोठ्या मनाने पटकन सांग की तिचा चेक देऊ म्हणून, असं म्हणून तो चेक लिहून देतो आईला. आणि तेव्हा वीणाला मोठा राग येतो, ती नाही म्हणते पण ठीक आहे तो देऊन टाकतो. आणि जेव्हा मंदारचा तिला राग येतो तेव्हा त्याच्याशी भांडते पण ती भरपूर की तुम्ही नेहमी आईचंच ऐकता, बायकोचं ऐकतच नाही, बायकोचं स्वप्न तुम्ही पूर्णच करत नाही, मग आम्हाला तुम्ही या घरात आणलंच कशाला, तुमचा तर डब्बा भरण्यापासून सगळं आईच करतात, मग आम्हाला काय फक्त वंशाची दिवे लावायला आणलं का वगैरे, अशी ती खूप त्याच्याशी भांडत राहते. आणि एवढ्या मोठ्या घरामध्ये आपल्याला प्रायव्हसी मिळत नाही वगैरे असं म्हणजे तिला सुरू असते, म्हणजे प्रायव्हसी म्हणजे याचा अर्थ तुम्ही लवकर लवकर नवीन बंगला बांधा असं तिचं एक हे असते. तर ती आईला मदतही करते, म्हणजे ती एक मोठी सून म्हणून सुरुवातीला आपल्याला असं वाटते की ही जरा काय म्हणू आपण त्याला बेजबाबदार किंवा नुसतं असं फॅशन करणारी, नुसतं मिरवणारी, नवऱ्याचं मोठेपण मिरवणारी, नवऱ्यावर हक्क गाजवणारी, घरातल्यांचा अपमान करणारी वगैरे आहे असं आपल्याला सुरुवातीला असं एक इम्प्रेशन होऊन जाते. पण ज्या क्षणी तिला तिच्या सासूचं दुःख कळतं,
ती रागारागाने सासूला अरेतुरे करते आणि मंदार जेव्हा तिचं तिचे डोळे उघडतो आणि जेव्हा मंदार तिला म्हणतो की खबरदार माझ्या आईशी जर असं वागली तर, आणि तिच्या अंगावर हात उगारतो, त्या क्षणी खाडकन तिचे डोळे उघडतात की अरे हे बायको नावाचं लेबल लावून आज आपल्या नवऱ्याने आपल्याला आपली जागा दाखवून दिली आणि सासूबाईंनी तर किती सहन केलं असेल 30 वर्षांमध्ये. आणि मग ती आपल्या जाऊला म्हणते नेत्राला की आपण आता दोघींनी सासूबाईंना सपोर्ट केला पाहिजे, कारण आता मला एकदम जाणीव झाली की खरंच वेगवेगळी लेबलं लावून ही पुरुष मंडळी आपल्याला म्हणजे कसं राबवून घेतात, आपल्या भावनांची त्यांना काही किंमत नसते. तर अशा प्रकारे ती म्हणजे पुन्हा तिच्या मनामध्ये ते सगळं जागृत होते. आणि मग सासूबाईंना ती म्हणते की ज्या म्हणजे माफ करा सासूबाई, म्हणजे जेव्हा हे घरामध्ये यांची भांडणं सुरू असतात आईला असं वाटते की बा मी माझ्या मुलांसाठी इतकं केलं, हे पोरांनी मलाच धोका दिला. तर ती एकदम अशी उद्धटासारखी सासूबाईला म्हणते की माफ करा सासूबाई, रक्ताचं पाणी, हाडाची काळं, आयुष्याचा होम वगैरे हे जे तुम्ही आता बोलत आहे हे प्रत्येकच आई करत असते मुलासाठी, तुम्ही काही फार वेगळं केलेलं नाही आहे. पण म्हणजे फरक इतकाच आहे की म्हणजे हे तुम्ही आता बोलून दाखवून राहिले, त्याच्यामुळे सासूबाईने फार वाईट वाटते की हिने असं बोलायला नव्हतं पाहिजे. आणि मग नंतर जेव्हा आई रिटायर्ड होऊन जाते, ती घरात काहीच काम नाही करत, तेव्हा मग घरातली एक करती स्त्री म्हणून, घरातली मोठी सून म्हणून बाजारहाट करणं, भाजीपाला किराणा वगैरे सगळं आणणं, मजा घर म्हणजे आणून ठेवणं, मग घरात त्या किती आहे किती नाही, कोणत्या वस्तूची गरज होती की नव्हती हे काही मग ती एवढं पाहत नाही. त्याच्यामुळे मग सासूबाई तिला म्हणतात की बा सौम्य शब्दात आई तिला सूचना देते की अगं आधी घरात किती आहे ते पाहावं, तू हे 2-2, 3-3 किलो फ्लॉवर घेऊन आली, तर त्याच्याऐवजी म्हणजे 2 किलो जिथे पाहिजे आपल्याला तिथे तू 5 किलो घेऊन आली, असं नाही आधी पाहून घे. तर तिला म्हणा राग येतो, तिला असं वाटते की आमच्या म्हणजे एक तर काम काहीच करत नाही, कोणत्याच कामाला हात लावत नाही, रिटायर्ड होते करत आहे आणि पुन्हा आमच्या जखमेवर मीठ चोळत आहे, म्हणजे ती चिडते ती. आणि म्हणजे तिचा हेकेखोरपणा, विणाचा एकेकोरपणा, त्याच्या आईच्या ह्या अशा बदललेल्या सगळ्या वागण्यामुळे घरातल्या प्रत्येकावर परिणाम झालेला आहे त्याचा, आणि प्रत्येक बाबतीमध्ये तिला त्रास होतो एक मोठी सून म्हणून. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सहन करत ती एक तिची जी व्यक्तिरेखा आहे अशी थोडी प्रगल्भ होताना आपल्याला दिसते. तर मग नंतर जेव्हा मंदारचं आणि तिची खडाजंगी होते तर तेव्हा तिचे एकदम डोळे उघडतात आणि ती म्हणते की मंदार जेव्हा विणावर हात उगारतो त्यांचं भांडण ऐकून तिथे नेत्रा पण येते, म्हणजे आता सासू आणि नेत्रा म्हणते पहा म्हणते आता सासूबाईंमुळे नवरा बायको ते भांडण होऊन राहिल्या म्हणते, आपण आता सासूबाईंना चांगला धडा शिकवला पाहिजे. तर अतिशय समजूतदारपणे ती विणा तेव्हा असं म्हणते की नाही नेत्रा, धडा आपण घेतला पाहिजे, आत्ताच्या ह्या प्रकाराने माझे डोळे उघडले, सासूबाईच्या निर्णयाचा अर्थ आता मला हळूहळू कळायला लागला. आणि मग रिटायर्ड होणं हा त्यांचा अधिकार आहे, म्हणजे मला असं म्हणजे तुला आठवते का की रिटायर्ड होण्याचं समर्थन करताना सासूबाई काय म्हणाल्या होत्या, म्हणजे सासूबाई असं म्हणाल्या होत्या की समाजाने स्त्रीला वेगवेगळी लेबलं लावून कर्तव्याच्या नावाखाली तिच्याकडून फक्त सेवा करून घेतली, आज माझ्या नवऱ्याने मला बायको हे लेबल लावले. मंदारच्या त्या उगारलेल्या हाताने विनाचं सबंद आयुष्य तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि आपल्यालाही रिटायर्ड व्हायचे भावच लागेल जगातून एखाद्या दिवशी. मग विना नेत्राला म्हणते की ह्यापुढे आपण सासूबाईकरता पर्याय शोधायचा, रिटायर्ड होणं हा त्यांचा अधिकार आहे, खूप केलं त्यांना आयुष्यभर घरासाठी, आता त्यांना शांततेने सुखाने आपण रिटायर्ड व्हायला मदत करू, म्हणजे त्या इथे राहिल्या तर खूपच चांगलं काही प्रश्नच नाही, पण जर त्यांच्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचं असेल त्यांना तर आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे असं विणा म्हणते. आणि मग ते बेबीचं बाळंतपण बेबी तर ती म्हणजे विणा एक मोठी सून म्हणून मोठी वहिनी म्हणून बेबीचं सुद्धा इतक्या जबाबदारीने करते की आपल्याला असं खूप कौतुक वाटते विणाचं की ते म्हणजे विणा आता एकदम बदललेली आहे. तर तिच्या हातचं जेवण खाऊन घरच्यांना कंटाळा आला म्हणून मग ती एक दिवस छान बाहेरून सगळ्यांसाठी डब्बा आणते आणि सगळ्यांना पोटभर चांगलं टेस्टी जेवू घालते, म्हणजे तिच्या लक्षात आलेलं असतं की अरे आपल्या ह्या सगळ्या कमतरतेमुळे आपल्या घरातल्या लोकांची उपास मारून राहिली म्हणून ती छान डबा आणते, सगळ्यांना खाऊ घालते, बेबीला खाऊ घालते आणि ती बेबीला पण हिंमत देते की माहेरी आलेली मुलगी ही पाहुणीच असते
तिने डोक्याला जास्ती त्रास नाही करून घ्यायचा आणि ती म्हणते की अहो तुम्ही काही काळजी करू नका, मी म्हणजे सगळं मी तुमचं करीन, मी तुमच्यासोबत राहील. म्हणजे एक मोठी समजूतदार सून म्हणून असं विणामध्ये आकस्मिक हा सगळा बदल होतो. आणि मंदार जेव्हा म्हणजे तो तिने आणलेला जो डब्बा तेव्हा हे जे सगळे खातात तेव्हा तो तिला जरा चिडवतो, उडवतो त्यांची. आणि मग शेवटी असं करता 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 हळूहळू हळूहळू विणाने सगळं घर व्यवस्थित सांभाळलेलं आहे, कामाला गडी ठेवलं आहे, स्वयंपाकाला पण बाई म्हणजे ती पाहतेच आहे. आणि हे सगळं करत असताना विणा आणि नंदन आणि नेत्रा हे ह्या सगळ्यांनी एक ठरवून टाकलं की आता आईचं जाणं सुसह्य कसं करावं बा म्हणून. तर सासूबाईच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे असं त्या सांगतात. आणि मग म्हणजे त्यांना पोरांना असं वाटते की किती ह्या लबाड आहे ह्या सुना, म्हणजे विणा आणि नेत्रा ह्या किती लबाड आहे असं मंदारला वाटते. आणि आईने इथेच राहावे, निवृत्तीनंतरचं आयुष्य इथेच घालवावं अशी आमची इच्छा आहे असं विणा त्याला स्पष्टपणे सांगते. पण जर पण शेवटी त्यांची जी इच्छा असेल त्यांच्या इच्छेच्या आम्ही येणार नाही. आम्हाला असं नाही वाटत की सासूबाई घर सोडून गेल्या पाहिजे, पण त्या रिटायर्ड झाल्यानंतर इथेच राहावं त्यांनी आणि त्यांना सगळ्या सुखसुविधा आम्ही पुरवाव्या बस एवढीच आमची इच्छा आहे. बेबीच्या बाळणपणाच्या वेळी पण जेव्हा तिला कळा यायला लागतात तेव्हा विणा मंदारला पटकन गाडी काढायला सांगते. ती म्हणते बेबीवन ती स्वतः त्या बेबीला मॅटर्निटी होममध्ये नेते. मंदार आईला विचारतो, विणा म्हणते अहो सासूबाईंना काय विचारताय, बेबीवनचं बाळणपण आपण करायचं आहे, आपण जा लवकर गाडी तयार ठेवा. म्हणजे आई डायरीतून नंबर शोधत असते आणि विणा म्हणते सासूबाई बेबीवन्सांना कळा अगदी असह्य होत आहेत, आता मात्र मला तुमचा सल्ला हवा आहे, सांगा ह्यावेळी काय करायला हवं. मग आई तिला काढा देते, विणा काढा घेऊन जाते. मग आणि हे सगळे बेबीला सावरत सावरत आपलं तिला मॅटर्निटी होममध्ये म्हणजे एक जबाबदार आज्ञाधारक अशा सुनेमध्ये तिचं रूपांतर झालेलं आहे. आता तेवढीच केअरिंग, काळजी घेणारी, जबाबदारी घेणारी. तर हे सगळं पाहून मग ते बेबीला दवाखान्यात नेल्यावर आई अस्वस्थ होते. मग त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं असते की आता आईला अडवायचं नाही आहे. मग विणा सांगते की ठराविक वयानंतर प्रत्येक स्त्रीला हा रिटायर्ड व्हायचा हक्क आहेच. रिटायर्ड होण्याची कल्पना सासूबाई अंमलात आणायची ठरवली आहे. आपण सगळ्यांनी त्यांना मनापासून पाठिंबा दिलाच पाहिजे म्हणून ती घरातल्या सगळ्यांना व्यवस्थित समजावून सांगते. आणि मग सगळ्यांचं एकमत करून आईला सगळेजणं सेंड ऑफ द्यायचं वगैरे ठरवतात. आणि मग ते सगळं सेंड ऑफचा कार्यक्रम होतो, छोटीशी भाषणं होते, आई पण सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देते. त्याच्यामध्ये सगळं विणाचा रोल त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. मग आईसोबत जेव्हा पप्पाही जायला निघतात तर एक विषण्ण शांतता पसरते त्याच्यामधून. आईची प्रतिमा सुनांच्या मनामध्ये आणखी मोठी होते. आणि हे सगळं असं असताना मग आई पप्पा दोघे निघून जातात. मग विणा मंदारला म्हणते की तुम्हाला आठवतं एकदा तुम्ही म्हणाला होतात की भिंतीवरच्या ह्या तजवीरी शेजारी एक जागा आईसाठी शिल्लक ठेवावी लागली असती जर पप्पांनी तिला तिचं काम करू दिलं असतं तर. मग उद्या ह्या सगळ्या तस्वीरींच्या ऐवजी फक्त एक तस्वीर भिंतीवर लावायची आणि ती म्हणजे आईची. तर अशा प्रकारे हा नाटकाचा शेवट विणाच्या ह्या वाक्याने होतो. आणि ही जी व्यक्तिरेखा आहे ही वाचकांच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये एक जबरदस्त असं म्हणजे एक जागा निर्माण करते. कारण शेवटी तिचं शेवटचं जे वाक्य आहे की उद्या ह्या सगळ्या तस्वीरींच्या ऐवजी फक्त एक तस्वीर भिंतीवर लावायची आणि ती म्हणजे आईची. तर नाटकाची जी मध्यवर्ती पात्र आहे आई, त्या आईच्या व्यक्तिमत्वाला त्याच्यामुळे आणखी उठाव येतो आणि ती व्यक्ती आणखी आपल्या मनामध्ये ठसते. आणि अशा ह्या महत्त्वाच्या व्यक्तीला उठाव देण्याचं कार्य, प्रेक्षकांच्या वाचकांच्या मनामध्ये ठसवण्याचं कार्य विणा ह्या पात्राने केलेलं आहे. सुरुवातीला अतिशय अल्लड आणि चुगलखोर अशी वाटणारी विणा तिच्या त्या व्यक्तिमत्वाचे जे काही बदल किंवा जे काही चढ उतार आहे आणि जो काही एक भारदस्तपणा तिच्या व्यक्तिमत्वामध्ये शेवटी आलेला आहे तो अवर्णनीय आहे. अतिशय उत्तम अशी ही व्यक्तिरेखा लेखक अशोक पाटोळे यांच्या लेखणीतून उतरलेली आहे.